नमस्कार मित्रांनो, मी कवी कवी आणि अचल ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि आज आपण बनवतोय सुका जवळा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. तर बघूया मित्रांनो कशा पद्धतीने बनवतो तू एकदा. तर हे बघा, मी जवळा घेतलेला आहे, स्वच्छ साफ केलेला आहे एकदम, आणि एका प्लेटमध्ये घेतलेला आहे. याला आता आपण एका भांड्यात घेऊया. आता ह्याच्यात पाणी घालते मी ते भिजवण्यासाठी. तुम्ही गरम पाणीही घालू शकता ह्याच्यामध्ये. आणि जवळा पटकन भिजतो, अजून थोडंसं पाणी घालू ह्याच्यात. आणि हे जवळा भिजून घेऊया आपण. जवळजवळ 10 मिनटं मी ठेवलं आहे आणि आता मी त्याच्यातनं त्या टोपातनं काढते आहे बाहेर. पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे. आणि जवळा हा बघा एकदम सुंदर दिसतोय, सफेद कलरचा दिसतोय, पांढरा असं. तर बघा मित्रांनो, मी 2 कांदे घेतलेले आहेत, 1 टोमॅटो, 2-3 मिरच्या, लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर एका प्लेटमध्ये मी सगळं कापून घेतलेलं आहे. आणि एक थोडंसं चिंचेचा कोळ, चिंचेचं पाणी घेतलेलं आहे. तर चला, आपला पॅन गरम झाला आहे, त्याच्यात तेल टाकून घेऊया. 2 पळी मी तेल घेतलेलं आहे. आपलं पॅन तापले, आपण कांदे घालून घेऊया. कांदा चांगला शिजून घेऊया आपण भांड्यामध्ये. आणि मित्रांनो, आपला कांदा चांगला शिजतोय, तुम्ही बघू शकता. आता ह्याच्यात आपण लसूण घालूया. लसणाच्या ज्या पाकळ्या होत्या त्या मी ठेचून घातलेल्या आहेत. मिरची हे चांगलं आपण परतून घेऊया आता. ऑलमोस्ट आपला कांदा शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता लालसर असं झालेलं आहे. ह्याच्यात वरून घालू आपण टोमॅटो. आणि कोथिंबीर हे चांगलं आपण सगळं परतून घेऊया. आणि हे शिजेपर्यंत आपल्याला चांगलं ढवत राहायचं आहे. आता आपण ह्याच्यात चिंचेचा कोळ टाकतोय थोडासा आणि सगळं मिक्स करून घेऊया आता. चांगलं मिक्स करून घेऊया. आणि ह्याच्यात हळद घालतोय 1 चमचा. अर्धा चमचा गरम मसाला, सॉरी मसाला घरचा. चवीपुरता मीठ. हे चांगलं मिक्स करून घेऊया. हे चांगलं शिजतं आहे. आता आपण ह्याच्यात घालतोय जवळा, जो आपण भिजवला होता पाण्यामध्ये.
बघा किती सुंदर दिसतोय, शुभ्र आणि ताजं छान वाटतंय. आणि मित्रांनो जवळ असाच पाहिजे, कारण हा खूप टेस्टी असतो जवळ शुभ्र असा. हे मिक्स करून घेऊया सगळं. तुम्ही बघू शकता चांगलंच मिक्स करून घेतलेलं आहे आपण. आता ह्याच्यात थोडंसं लाल मिरची पावडर टाकूया. जवळजवळ 1/2 चमचा मी लाल मिरची पावडर घेतला आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. आणि मित्रांनो ही झटपट अशी रेसिपी होणारी आहे, जास्त काही वेळ नाही लागत ह्याला. वरून झाकण देऊया आपण आणि अगदी एक वाफ आल्यानंतर 5 मिनिटांनी काढून आपण बघूया. बघा मित्रांनो आपली रेसिपी रेडी आहे. बघा असा जवळा सुटसुटीत झाला पाहिजे छान, जास्त पाणी नाही काय नाही बघू शकता तुम्ही. ऑलमोस्ट आपला रेडी आहे, आपण प्लेटमध्ये सर्व करतोय. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता एक नंबर आपला जवळा झालेला आहे. तुम्हीही ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि आमच्या ह्या चॅनलला भरभरून प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.